राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर न्यायालय राज्यपालांना बोलण्यापासून कसं रोखू शकते असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला. तसेच ही जनहित याचिका कशी होऊ शकते असे थेट प्रश्न याचिकाकर्त्यांना केले. कांदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांनी ऍडव्होकेट नितीन सातपुते यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी पार पडली. महाराष्ट्रासाठी पूजनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान करणारे वक्तव्य करण्यापासून राज्यपालांना रोखण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. समान नागरी कायदा गोव्यात लागू आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश ही राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे हळूहळू सर्व राज्ये हा कायदा लागू करतील असं मला वाटतं, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत व्यक्त केलंय. माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी समान नागरी कायद्यावर भाष्य केलं. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू असं फडणवीस यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला एक कर्तृत्ववान मुख्यमंत्री खुर्चीवर बसवायचं आहे, फक्त पुरुष असो किंवा स्त्री, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर. नागपूर शहरात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी सकाळपासून 60 ठिकाणी छापेमारी केली. ही कारवाई नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांवर केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या छापेमारीमुळे नागपूरसह मध्य भारतातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आसाम पोलिसांनी सुपारी किंग छटवाल यांना अटक केल्याच्या वृत्तानंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धावे दणाणले. गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यातील 89 विधानसभा मतदारसंघासाठी 56.88% मतदान झालं. गुजरातच्या 14,382 पोलिंग स्टेशनवर हे मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालं. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 788 उमेदवार रिंगणात होते, त्याचं भवितव्य आज मतदान पेटीमध्ये बंद झालं. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता 5 डिसेंबर रोजी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान झालं, मात्र त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार सुरू होता. पंतप्रधान मोदी या प्रचार सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांच्या संदर्भात रावणाचं जे वक्तव्य केलं त्याला आज मोदींनी उत्तर दिलंय. काँग्रेस पक्षाला राम सेतूचाही द्वेष आहे. पंतप्रधान पदाचं महत्व कमी करण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा लागली आहे की पंतप्रधानांना कोण सगळ्यात जास्त शिव्या देतो. आता तर मला शिव्या देण्यासाठी त्यांनी रामायणातून रावणही आणला. एका राम भक्ताला रावण म्हणणं चुकीचं आहे, ते जितकी चिकलफेक करतील तेवढे कमळ अधिक फुलेल, असं मोदी यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महिला राज पाहायला मिळालंय. सर्वोच्च न्यायालयात वैवाहिक वाद आणि जामीन प्रकरणाची सुनावणी फक्त महिला न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पार पडली. यासाठी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी यांचा समावेश असलेल्या सर्व महिला खंडपीठाची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयात सर्व महिला खंडपीठ स्थापन करण्याची ही तिसरी घटना आहे. महिलांचे हे खंडपीठ वैवाहिक विवाद आणि जामीन हस्तांतरित प्रकरणाची सुनावणी करेल. सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात ही तिसरी वेळ आहे जेव्हा केवळ महिला न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री सध्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सिंगापूर येथे त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांच्याकडे गेलेत. डॉक्टरांनी त्यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची संभाव्य तारीख म्हणून 5 डिसेंबरचा दिवस निश्चित केला असून सगळे वैद्यकीय अहवाल व्यवस्थित आले तर त्या दिवशी लालू प्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येईल. सध्या ते गुंतागुंतीच्या अनेक व्याधींशी लढत आहेत. त्यांच्या प्रकृतीचं गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. त्या संदर्भातील आवश्यक चाचण्यांसाठी ते काही महिन्यांपूर्वी सिंगापूर येथे आले होते. त्यानंतर त्यांच्या आणि त्यांना किडनी देणाऱ्या रोहिणी आचार्य यांच्या डॉक्टरांनी अनेक तपासणी केल्या. आता प्रत्यक्ष प्रत्यारोपणाची तारीख जवळ आल्याने डॉक्टर आणि काही चाचण्या करते. तटरक्षक दलाच्या पूर्वेकडच्या प्रदेशातील 840 स्क्वाडन मध्ये वजनाने हलक्या असलेल्या अत्याधुनिक MK3 हेलिकॉप्टरच्या तुकडीचा समावेश करण्यात आलाय. चेन्नई येथील तटरक्षक दलाच्या हवाई तळावर तटरक्षक दलाचे महासंचालक VS पठानिया यांच्या हस्ते बुधवारी एका समारंभात ही हेलिकॉप्टर तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या अतिशय संवेदनशील सागरी क्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे.
ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांना पुन्हा एकदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना कर्करोग झाला असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आल्याने चाहत्यांनाही धक्का बसलाय. पेले यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या येथील डॉक्टर पेले यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत आहेत.